हॅलो नमस्कार, सासूबाई सुनबाई रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत। आज मी तुम्हाला ओल्या खोबऱ्यापासून पोळ्या कशा करायच्या ते मी दाखवणार आहे। त्यासाठी हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, हे आम्ही रोज चपात्या करतोय तेच आहे गव्हाचं पीठ। हा गूळ, वेलची आणि खोबरं, आता हे खोबरं मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे आणि मग त्याचं गूळ घालून सारण तयार करून घ्यायचं। खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे, असं चांगलं बारीक करून घ्यायचं आहे पोळ्या करायला। मोदक करायला थोडं मोठं झालं तर चालेल, पण हे पोळ्या करायला असं बारीकच पाहिजे। आणि त्यामध्ये माझं विसरलं की चण्याच्या डाळीचं पीठ आहे, हरभऱ्याच्या डाळीचं हे पीठ आता थोडं तयार भाजायचं आणि या सारणामध्ये टाकायचं आहे पोळ्या करण्यासाठी। आता वेलची पण ह्यातच टाकणार आहे मी, आता मिक्सरला बारीक करून घेणार आहे। हे गव्हाचं पीठच आहे रोजच्या चपातीचं, आता चाळून घ्यायचं आहे। हे चाळून घेतलं की पीठ चांगलं असं फुलतं आणि त्यामध्ये काहीतरी असलं खडे विडे। अशी अशी मोठी मोठी टरपार पण राहतात म्हणून असं पीठ चाळून घ्यायचं। याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे कणिक मळताना। आता ह्यामध्ये थोडं गोड तेल टाकायचं आहे कच्च, एक छोट 2 चमचे असं। आता थोडं चोळून घ्यायचं आहे पीठ तेलघाट्यामुळे, हे तेलघाट्यामुळे एकदम असं मऊ असं नरम असं होतात। याच्यात आता तेल टाकून असं चोळून घ्यायचं आहे आणि ही कणिक अशी घट्ट भिजवायची थोडी, कारण का ह्या खोबऱ्याच्या पोळ्या करायच्या, त्यामुळे अशी कणिक अशी घट्ट मळून घ्यायची, कारण का थोड्या वेळानं कणिक अशी पातळ लूज होती त्यामुळे घट्ट मळून घ्यायची। आता ही मी कणिक थोडं थोडं पाणी घालून मळून घेणार आहे। अशी जी कणिक आता घट्ट मळून घ्यायची आहे थोडं थोडं पाणी घालून, खोबऱ्याचं सारण घालून अशा पोळ्या छान अशा होतात। तुम्ही पण करून बघा। आता तेलाचा हात लावून याला झाकून ठेवायचा आहे 1-10 मिनिटांसाठी। कच्चं तेल घातलं पिठात की एकदम असं मऊ अशा पोळ्या होत्या। आता कणिक अशी घट मळून घेतलेली आहे थोडी, पण आता 10 मिनिटं ठेवले की थोडीशी पातळ होती कणिक, कारण का पोळीसाठी अजून जराशी थोडीशी पातळ पाहिजे, पण ती होती आता आपोआप। हे गव्हाचं पीठ पण असं थोडं 1-1.5 तास झालं तर ते थोडंसं पातळ होते। झाकण लावून ठेवायचं आहे 10-15 मिनिटांसाठी। आता असंच ठेवून देणार आहे मी। आता खोबऱ्याची तयारी करायची आहे, सारण करायची। मी आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आता तूप टाकायचं आहे। तूप गरम झाले, त्यामध्ये आता हे खोबरं टाकायचं आहे। आता थोडंसं असं भाजून घ्यायचं आहे, थोडासा कच्चा पण गेला की मग यामध्ये आता गूळ टाकायचं आहे। आता त्यामध्ये गूळ घालायचं आहे आणि गूळ घालून असं चांगलं परतून घ्यायचं आहे। आता गूळ वितळलेलं आहे थोडा थोडा अजून आहे, हे असं सारखं सारखं परतून घ्यायचं म्हणजे खाली लागत नाही।
माझं मिश्रण चांगलं असं घट्ट होते. मग चांगलं जर घट्ट झालं त्याचा पाक जर आला तर त्याचं पाणी होत नाही, नाहीतर उकडीच मोदक असं जर केलं तर त्यामध्ये पाणी सुटते यात. त्यामुळे थोडं हे घट्ट सारण करून घ्यायचं. हे आता मिश्रण अजून थोडं घट्ट झालं पाहिजे म्हणजे पोळीमध्ये जर हे भरलं पूर्ण सरळ तर ते असं पातळ होत नाही. अजून थोडंसं घट्ट झालं पाहिजे, अजून थोडं पातळ आहे. आता सारण झालेलं आहे. मी आता गॅस बंद करणार आहे. कढई ठेवली आहे त्यामध्ये तूप टाकलेलं आहे. त्यामध्ये आता छोटे 2 चमचे बेसन टाकायचं आहे. आता तूप कढलेलं आहे, छोटं 2 चमचे टाकायचं आहे बेसन. आणि हे त्या सारणामध्ये घालायचं आहे. आता पीठ भाजलेलंच आहे. आता हे सारणामध्ये टाकायचं आहे. हे आता पीठ ह्यामध्ये घालायचं आहे भाजलेले, म्हणजे चांगलं खोबरं हे डाळीचं पीठ मिळून येतं. सारण भरण्यासाठी चांगलं मिळून येतं. त्याला आता गार होऊ द्यायचं आणि पोळ्या करायला घ्यायच्या. आता झालेलं आहे. आता कणिक चांगली भिजलेली आहे बघा. बघा थोडी घट्ट वाटत होती पण आता थोडी पातळ झाली. आता त्यातला गोळा घ्यायचा आहे, छोटाच घ्यायचा, मोठा नाही घ्यायचा गोळा. चपाती एवढा छोटा घ्यायचा गोळा. आता असा गोळवून घ्यायचा आहे. थोडं पीठ लावायचं आहे आणि पात करून घ्यायचे. जास्त मोठी नाही करायची, छोटीच करायची. आणि ह्यामधलं तुम्हाला केवढं घालायचं आहे ते पण थोडं जास्त घातलं तर छान होते पोळ्या. असं थोडं थोडं असं प्रेस करून असं भरून घ्यायचं आहे. आणि असं बंद करून घ्यायचं. पुरणाच्या पोळीसारखंच. आणि आता पोळी लाटायला घ्यायची आहे पीठ लावून. आता कुठलं पण पोळ्या करताना पुरणाचे असू दे कुठलं पण असू दे थोडस असं हाताना असं थोडं दाबून घ्यायचं. त्यामुळे पुरण सगळीकडे असं पसरलं जाते. आणि हलक्या हाताने असं लाटून घ्यायचं हलक्या हाताने. ते गुळ आणि खोबरा असल्यामुळे थोडस असं तुम्हाला दिसतं ते. तापलेला आहे. थोडं तेल लावून घ्यायचं म्हणजे चिकटत नाही. परतून घ्यायचे. त्याला तेल लावायचं आहे. तुम्ही तेल लावा, तूप लावा, काही पण लावा चालतंय.
चांगली अशी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. छान अशी मऊ लुसलुशीत अशी छान खरपूस अशी भाजून घ्यायची कुसकुशीत. मी आता सर्व अशाच करून घेणार आहे खायला कुसकुशीत. ओल्या खोबऱ्यापासून बनवलेल्या पोळ्या किती छान अशा कुसकुशी झालेत बघा. आता खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही अशा जरी खाल्या तरी पण चार खायला होती. आमचा व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.